हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवकन्यांचं भोजन कसं केलं मी ते शेअर करणार आहे। नवरात्री म्हटलं की देवीचे 9 दिवस 9 रुपये असतात, त्यामुळे 9 कन्यांना नवरात्रीमध्ये जेवायला घालतात, कन्याभोजन करतात। तर मीही करते ते दरवर्षी। माझं कन्याभोजन अगदी साधं आणि सोपं असतं। तर चला मग बघूया। तर अशा छोट्या छोट्या कन्या येतात घरी, त्यांना बोलवावं लागतं। आधी त्यांचे पाय धुऊन त्यांच्या पायांना असं कुंकू लावायचं। तर आधी मी सर्व 9 मुलींचे म्हणजे 9 कन्यांच्या पाय धुऊन त्यांच्या पायांना असं कुंकू लावून घेतलेलं। आणि मग त्यानंतर त्यांना जेवण दिले। तर ते जेवणामध्ये चणे पुरी हा देवीचा मान असतो, चणे पुरी आणि शिरा किंवा मग खीर, तर त्याचा बेत करावा लागतो। चणे पुरीचंच भोजन मुख्य असतं देवीच्या भोजनासाठी। तर ते मी बनवलेलं आहे आज। आणि मुली देखील किती आनंदात आहेत, त्यांना पण देवी बनल्याचं फील येत आहे। कारण की आपण त्यांना तसं ट्रीट करतो, देवीसारखं त्यांची पूजा करायची असते, तर त्या पण खूप आनंदी असतात। इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात प्रत्येक मुलगी स्माईल करते आहे, त्यांना काहीतरी वेगळं वाटत आहे इथे। आणि पायांना असं लावून घेतलं की अजूनच त्या खुश होतात। सर्व 9 मुलींच्या पायांना पाय धुऊन त्यांच्या पायांना असं कुंकू लावून घेतलेलं आहे मी। आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करणार मुलींच्या, म्हणजेच कन्याभोजनाला। आज बऱ्याच घरी कन्याभोजन आहे, तर या मुलींना माझ्या घरून गेल्यानंतर अजून 2 घरी जायचे आहे। छोट्या मुलींना आता नवरात्रामध्ये रोज बाहेर जेवायला मिळतं कन्याभोजनासाठी। तर या कन्याभोजनामध्ये मुलींना जेवू घातलं जातं आणि त्यांना एक मान म्हणून सोबत त्यांना एक काहीतरी गिफ्ट, एक केळी आणि एक गिफ्ट असं दिलं जातं। तर इथे बघा सगळ्या मुली आता माझ्या बसलेल्या आहेत, सगळ्या कन्या, आणि ते आता जेवण करत आहेत। सगळ्या खूप आनंदात आहेत। ती जी वर बसलेली आहे तिच्या पायाला इजा झालेली आहे, त्यामुळे तिला बसता येत नाही। अतिशय आनंदात आहेत सगळ्या मुली। आणि ही एक छोटीशी देवी आहे, आणि हा तर माहीतच आहे तुम्हा सर्वांना गणेश। 9 कन्यांचं जेव्हा आपण भोजन करतो तेव्हा एक गणेश म्हणून एक मुलगा सुद्धा आपल्याला बोलवावा लागतो भोजनासाठी। तर माझ्याकडे आरंभ होता जेवणासाठी गणेश म्हणून। मुलींचे जेवण झाल्यानंतर मग मी त्यांना अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घेतलेलं। सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मग त्यांना काही पैसे, आणि मी इथे त्यांना गिफ्ट म्हणून छोटेसं नॅपकिन, पैसे आणि केळी असं दिलेलं आहे। तर आपण तिथे पैसे कितीही देऊ शकतो, कुठलंही गिफ्ट देऊ शकतो, कुठलंही फळ देऊ शकतो असं त्यांना। असं मग हे देऊन झाल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा असतो। तर अशा प्रकारे मी सर्व मुलींना त्यांची पूजा करून त्यांना तो मान देऊन त्यांना नमस्कार करून कन्याभोजन मी तिथे पूर्ण केले आहे। तर प्रत्येकाची कन्याभोजनची पद्धत वेगळी असू शकते, तर मी अगदी साधे आणि सरळ सोपं कन्याभोजन देत असते दरवर्षी। हा माझा गणेश, त्याची देखील पूजा केली, त्याला पण खाऊ दिला आणि नमस्कार केलेला। आणि ही सर्वात छोटीशी देवी आहे, उशिरा आलेली होती त्यामुळे तिला उशिरा तिची मी पूजा करते आहे इथे। तर अशा पद्धतीने कन्याभोजन मी दरवर्षी करत असते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।